धुळवडीच्या दिवशी दुखद बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत। धुळवडीच्या दिवशी फुगा मारल्याने सायकल स्वाराचा मृत्यू झालाय। विरार मधली ही घटना आहे। विरार मध्ये होळीच्या दिवशी फुगा मारल्याने सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ट्रक मधून होळी नेताना एका मोटरसायकल स्वाराला फुगा मारण्यात आला, त्यामध्ये त्याचं संतुलन बिघडल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालाय। मोटरसायकल चालकाने सायकल स्वाराला धडक दिली, या धडकेमध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झालाय। दुखद बातमी आपण पाहत आहोत। फुगा मारल्याने सायकल स्वाराचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी जयराज राजेवडे फोनलाइन वरून जोडले गेलेले आहेत। जयराज, दुखद अशी बातमी आज आपण पाहायला मिळते आपल्याला, फुगा मारल्याने कशा प्रकारे सायकल स्वाराचा मृत्यू झालाय? नक्कीच, आपण पाहू शकत असाल का, शासन व प्रशासन नेहमीच धुळवडी असो किंवा असे कोणतेही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देते का, अशा प्रकारची जे काही घटना होतात त्याच्यावरती आपण सावधगिरीने बाळगणं हे महत्वाचं ठरलं जातो। कारण ती आपण वेळेमधील घटना आपण पाहू शकत असाल का, चक्क होळी नेत असताना जे ट्रकमधील जे काही जे उत्साही आणि आनंदामध्ये जी काही लोक होती त्यांनी पाण्याने भरलेला हा फुगा एका सायकल स्वाराला मारला आणि तो सायकल स्वाराचा जो तोल गेला आणि तो समोरच्या येणाऱ्या एका मोटरसायकल चालकाला धडकला आणि त्यामध्ये मोटरसायकल चालक जो होता अति वेगाने होता आणि त्याच वेगामध्ये सायकल स्वार त्याला धडकला आणि अचानक त्या धडकेमध्ये घटनास्थळीच या सायकल स्वाराचा मृत्यू झालेला आहे। नेहमीच प्रशासन हा नागरिकांना आवाहन करत असतो का, जे काही आपले उत्सव असतात ते आपण शांततेने आणि आनंदाने खेळावे, मात्र कुठे ना कुठे अशा प्रकारची जी काही घटना होती त्याच्या कारणे अशा प्रकारच्या घटनांमुळे या अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतो। धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।